मॉरल इंग्लिश गुरु या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत ग्रामरचा एक भाग टेन्सेस। ऑब्जेक्टिव क्वेश्चनच्या माध्यमातून टेन्सेस म्हणजे काल काळ आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। चला तर पाहूया टेन्सेस। आणि विद्यार्थी मित्रांनो, जर आपण या चॅनलवर नवीन असाल आणि आपण या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर अवश्य करा। आयडेंटिफाय टेन्सेस इन गिवन सेंटेन्सेस। आपल्याला या ठिकाणी काही वाक्य दिलेली आहे, त्यामध्ये कोणता काळ आलेला आहे ते आपल्याला गेस करायचं आहे, आयडेंटिफाय करायचं आहे। पहिलं एक्झाम्पल आहे पीपल आर गोइंग टू हॉस्पिटल्स, लोक हॉस्पिटलला जात आहेत। तर यामध्ये प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह म्हणजे कंटिन्युअस टेन्स आहे की फास्ट प्रोग्रेसिव्ह आहे, भूतकाळातील कंटिन्युअस आहे, फ्युचर प्रोग्रेसिव्ह म्हणजे वर्तमान काळातील प्रोग्रेसिव्ह आहे की सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, साधा वर्तमान काळ आहे, यापैकी कोणता टेन्स या वाक्यात आपल्याला दिसून येतो। तर या वाक्यामध्ये आपल्याला दिसून येतो प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स म्हणजे कंटिन्युअस टेन्स आहे, प्रेझेंट टेन्समधला सेकंड एक्झाम्पल आहे। सी गोज टू स्कूल, सी गोज, सी हा थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट आहे आणि त्यासमोर व्हर्ब आलेला आहे गोज। गोज म्हणजे गो, या व्हर्बला ई एस हा प्रत्यय लागलेला आहे। तर आपल्याला आता आयडेंटिफाय करायचं आहे की हे सेंटेन्स कोणत्या टेन्समधला आहे, प्रेझेंट कंटिन्युअस, प्रेझेंट परफेक्ट, सिंपल प्रेझेंट की सिंपल पास्ट। तर हे सेंटेन्स आहे सिंपल प्रेझेंट टेन्समधलं, कारण या ठिकाणी गोला ई एस हा प्रत्यय लागलेला आहे। तिसरं एक्झाम्पल वी हॅव इटन अ लॉट, वी हॅव इटन, या ठिकाणी वी हा सब्जेक्ट, हॅव हे हेल्पिंग वर्ब आणि इटन हे आहे मेन वर्ब। इटन म्हणजे ईटचं थर्ड फॉर्म आहे। तर यावरून आपल्याला गेस करायचं आहे की हा टेन्स कोणता असेल ज्यामध्ये सब्जेक्ट हॅव आणि क्रियापदाचं तिसरं रूप आहे, पास्ट परफेक्ट, प्रेझेंट परफेक्ट, पास्ट प्रोग्रेसिव्ह की प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह। तर आन्सर आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स। फोर्थ एक्झाम्पल आहे आर यू ऑल राईट, या ठिकाणी एक प्रश्नही विचारलेला आहे। तर यामध्ये सुद्धा आपल्याला गेस करायचं आहे, ओळखायचं आहे की हा प्रश्न कोणत्या टेन्समधला आहे। आर यू ऑल राईट, यामध्ये सब्जेक्ट आहे यू आणि आर हे एक हेल्पिंग वर्ब आहे। तर हेल्पिंग वर्ब इज ॲम आर पैकी आहे, यू हा सब्जेक्ट आहे। तर आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे की हा टेन्स कोणता। तर या सेंटेन्समध्ये किंवा क्वेश्चनमध्ये टेन्स आलेला आहे सिंपल प्रेझेंट, कारण यू आर, आर हे इज ॲम आर पैकी प्रेझेंट टेन्समधलं हेल्पिंग वर्ब आहे। पाचवं सेंटेन्स आहे आय हॅड संग अ सॉन्ग, आय हॅड संग अ सॉन्ग, या ठिकाणी आय हा सब्जेक्ट, हॅड हे हेल्पिंग वर्ब, सॉन्ग हे सिंगचं थर्ड फॉर्म आणि अ सॉन्ग हे आहे ऑब्जेक्ट। तर यावरून आपल्याला ओळखायचं आहे की हे सेंटेन्स कुठल्या टेन्समध्ये आहे, प्रेझेंट परफेक्ट, फ्युचर परफेक्ट, पास्ट कंटिन्युअस टेन्स की पास्ट परफेक्ट टेन्स, यापैकी कोणत्या टेन्समध्ये आहे। आन्सर आहे पास्ट परफेक्ट टेन्स, कारण या ठिकाणी हॅड आणि सिंगचं थर्ड फॉर्म आलेलं आहे। सहावं सेंटेन्स आहे सी डीड इट, या ठिकाणी सी सब्जेक्ट, डीड हा डूचा पास्ट टेन्स आहे, सेकंड फॉर्म आहे डूचं, आणि इट हे या ठिकाणी ऑब्जेक्ट आहे, सी डीड इट, अशा प्रकारचं हे सेंटेन्स आहे। तर हे सेंटेन्स सिंपल प्रेझेंटमध्ये आहे, प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये आहे, पास्ट परफेक्टमध्ये आहे की सिंपल पास्टमध्ये आहे, हे आपल्याला ओळखायचं आहे। तर हे सेंटेन्स आहे सिंपल पास्टमध्ये, कारण डीड हा डूचा पास्ट टेन्स आहे। सातवं राजू वॉज सिक, राजू आजारी होता, राजू बीमार था। तर यामध्ये आपल्याला टेन्स ओळखायचं आहे। तर हे ओळखायचं कसं, तर या ठिकाणी
मेन वर्ब किंवा हेल्पिंग वर्ब एकच आहे ते आहे वॉज. तर वॉज काय आहे तर इजचा पास्ट टेन्स इज वॉज बीन. तर या ठिकाणी आपल्याला केवळ वॉज या सहाय्यकारी क्रियापदावरून आपल्याला ओळखायचं आहे की टेन्स कुठला आहे. तर या सेंटेन्समधला टेन्स आहे सिंपल पास्ट साधा भूतकाळ कारण वॉज या ठिकाणी क्रियापद आहे इजचा सेकंड फॉर्म वॉज. पुढचं वाक्य आहे आय विल गो टू मार्केट. यामध्ये विल हा एक वर्ब आहे तो मॉडल ऑक्सिलरी वर्ब म्हणून आलेला आहे. गो हा मेन वर्ब आहे आणि गो हे वर्ब पहिल्या फॉर्ममध्ये आलेलं आहे. विल असल्यामुळे निश्चितच हा फ्युचर टेन्स आहे परंतु सिंपल फ्युचर आहे की फ्युचर प्रोग्रेसिव्ह आहे, फ्युचर परफेक्ट आहे की फ्युचर परफेक्ट प्रोग्रेसिव्ह आहे, यापैकी कुठला टेन्स आहे हे आपल्याला गेस करायचं आहे, आयडेंटिफाय करायचं आहे. तर हा टेन्स आहे सिंपल फ्युचर कारण क्रियापदाचं पहिलं रूप या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. वाक्य क्रमांक 9, सी विल बी सिंगिंग अ सॉन्ग. या ठिकाणी सुद्धा आपल्याला विल हे ऑक्झिलरी वर्ब पाहायला मिळते त्यामुळे हा टेन्स फ्युचर आहे परंतु कुठला. या सेंटेन्समध्ये सिंग हे क्रियापद आलेलं आहे आणि त्याला आयएनजी लागलेला आहे आणि सोबतच बी हे एक हेल्पिंग वर्ब म्हणून या ठिकाणी यूज होत असतं. तर अशा प्रकारचं फ्युचर टेन्समधलं सिंग त्याला आयएनजी लागलेलं अशा प्रकारचं हे सेंटेन्स आहे. तर ओळखा कोणता टेन्स यामध्ये आहे. तर या सेंटेन्समध्ये आपल्याला टेन्स दिसून येतो फ्युचर टेन्स परंतु तो आहे प्रोग्रेसिव्ह म्हणजे कंटिन्युअस टेन्स. वाक्य क्रमांक 10, मदर विल हॅव कुक्ड फूड. मदर सब्जेक्ट आहे, विल हा एक ऑक्झिलरी वर्ब आहे, हॅव आणि कुक्ड कुक्ड हे क्रियापदाचं या ठिकाणी तिसरं रूप आहे कारण त्या अगोदर हॅव हे सहाय्यकारी क्रियापद आहे. तर आता आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे की हा टेन्स नेमका कुठला असेल. तर हा टेन्स आहे फ्युचर परफेक्ट म्हणजे फ्युचर टेन्समधली एखादी क्रिया पूर्ण झालेली आहे असे या ठिकाणी दाखवलेलं आहे. 11 वाक्य आहे फादर हॅज बीन वर्किंग. फादर सब्जेक्ट आहे, फादर सिंग्युलर सब्जेक्ट असल्यामुळे त्यांच्यासमोर हॅज हे सहाय्यकारी क्रियापद येतं आणि मेन वर्ब आहे या ठिकाणी वर्क, त्याला आयएनजी फॉर्म लागलेला आहे आणि सोबतच बी डबल ईएन बीन हे सुद्धा या ठिकाणी सहाय्यकारी क्रियापद म्हणूनच यूज होतं हे पण लागलेलं आहे. तर आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे की यामध्ये कोणता टेन्स असेल. तर या ठिकाणी टेन्स आहे प्रेझेंट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह म्हणजे फादर हॅज बीन वर्किंग. फादर काम करतच आहे म्हणजे त्यांनी भरपूर काम केलेलं आहे आणि ते करतच आहे. वाक्य नंबर 12, द किंग ऑर्डर्ड टू हँग द कल्प्रिट. किंग ऑर्डर्ड या ठिकाणी मेन वर्ब आहे ऑर्डर्ड. ऑर्डर याला ईडी हे लागलेलं आहे, ईडी प्रत्यय लागलेला आहे म्हणजे ते सेकंड फॉर्म आहे ऑर्डरचं. या ठिकाणी कुठलंही इतर सहाय्यकारी क्रियापद नाही, फक्त किंग ऑर्डर्ड. किंगने ऑर्डर केलं, किंगने ऑर्डर केली, राजाने आज्ञा दिली अशा प्रकारचे वाक्य आहे. तर या वाक्यामध्ये आपल्याला टेन्स दिसून येतो सिंपल पास्ट साधा भूतकाळ म्हणजे राजाने आज्ञा दिली. सान्वी कट द केक. आता हे वाक्य आहे सान्वी कट द केक. तर आपल्याला यामधला टेन्स ओळखायचा आहे. सान्वी सब्जेक्ट आहे कट. आता हा कट जो आहे तिन्ही फॉर्म त्याचे सेम आहे कट कट कट. तर आपल्याला ओळखायचं आहे की कट हा नेमका कोणत्या फॉर्ममधला आहे, पहिला फॉर्म आहे, सेकंड आहे की थर्ड आहे. सान्वी हा सब्जेक्ट थर्ड पर्सन सिंग्युलर आहे आणि त्याच्यासमोर कट हे क्रियापद आलेलं आहे. तर हे वाक्य आहे सिंपल पास्ट. सिंपल प्रेझेंट जर असतं तर सान्वी कट्स असं आलं असतं. 14, ही पुट्स द कार्ड्स बिफोर पीपल. ही पुट्स तर या ठिकाणी क्रियापद आहे पुट.
पुटचे तिन्ही फॉर्म सेम आहे, पुट पुट पुट। करता जर थर्ड पर्सन सिंग्युलर असेल म्हणजे ही सी इट किंवा एखादा व्यक्ती राजू रमेश अशा प्रकारचा कोणीही, तर त्यासमोर येणारं क्रियापद जर एस किंवा ई एस प्रत्यय लागून आलेलं असेल तर निश्चितच तो टेन्स प्रेझेंट टेन्स असतो। आणि तो प्रेझेंट टेन्स असतो सिंपल प्रेझेंट टेन्स। वाक्य नंबर 15, वी हॅव बीन फायटिंग अगेन्स्ट इनजस्ट फॉर हंड्रेड्स ऑफ इयर्स। हा टेन्स ओळखण्यासाठी या वाक्यामधला आपल्याला काही भागच घ्यावा लागेल। वी हॅव बीन फायटिंग एवढंच आपल्याला लक्षात घ्यावं लागेल। तर या ठिकाणी हॅव फायटिंग आहे, फाईटला आय एन जी लागलेला आहे, सोबतच बीन आहे, हॅव असल्यामुळे हा प्रेझेंट टेन्स राहू शकतो, परंतु तो नेमका कुठला तर आपल्याला हे गेस करायचं आहे, आयडेंटिफाय करायचं आहे। तर हा टेन्स आहे प्रेझेंट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स। प्रेझेंट टेन्स आहे, परफेक्ट आहे आणि प्रोग्रेसिव्ह सुद्धा। 16 वाक्य आहे, ही विल हॅव किल्ड हिज एनिमी। तर या वाक्यामध्ये आपल्याला ऑक्झिलरी वर्ब दिसतं विल, सोबतच हॅव हे सहाय्यकारी क्रियापद आहे। जर विल असेल तर फ्युचर आहे, हॅव असेल तर हा परफेक्ट आहे आणि क्रियापदाला तिसरं रूप दिसतच आहे, त्यामुळे फ्युचरमधला परफेक्ट हे राहू शकतं। तरीही आपण गेस करा की दिलेल्या पर्यायांपैकी हा टेन्स कुठला आहे। तर हा टेन्स आहे फ्युचर परफेक्ट, भविष्य काळामधला परफेक्ट टेन्स। वाक्य क्रमांक 17, विच वन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस इज इन सिंपल प्रेझेंट टेन्स। आता आपल्याला काही वाक्य दिलेले आहे, ती वाचून त्यापैकी कोणतं वाक्य आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्समधलं आहे हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे। वाक्य आपण वाचा। या ठिकाणी सब्जेक्ट हा ही असल्यामुळे तो थर्ड पर्सन सिंग्युलर आहे, त्यामुळे त्याच्यासमोर येणारं व्हर्ब सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये कोणत्या फॉर्ममध्ये असते हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यावं लागेल। तर सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये असलेलं वाक्य आहे, ही रीड्स अ बुक। ही रीड्स, रीडला यस हा प्रत्यय या ठिकाणी दिसून येतो। वाक्य क्रमांक 18, आपल्याला आता खालील दिलेल्या वाक्यांपैकी असं वाक्य शोधायचं आहे की जे पास्ट प्रोग्रेसिव्ह टेन्समध्ये आहे, म्हणजेच पास्ट कंटिन्युअस टेन्समधलं आहे। आता अशा प्रकारचं वाक्य शोधताना आपल्याला पास्ट प्रोग्रेसिव्ह म्हणजे पास्ट म्हणजे वॉज वेअर आणि प्रोग्रेसिव्हसाठी क्रियापदाला आय एन जी ज्या ठिकाणी दिसून येईल, तर अशा प्रकारचं वाक्य शोधायचं आहे, शोधा। तर या ठिकाणी ॲन्सर आहे द फॅन वॉज नॉट मूव्हिंग, हे सेंटेन्स आहे पास्ट प्रोग्रेसिव्ह टेन्समधलं। वाक्य क्रमांक 19, खालील दिलेल्या वाक्यांपैकी कोणतं वाक्य सिंपल फ्युचर टेन्समधलं नाही, म्हणजे 3 वाक्य सिंपल फ्युचर टेन्समधले आहे आणि 1 वाक्य सिंपल फ्युचर टेन्समधलं नाही। तर सिंपल फ्युचर टेन्समध्ये ओळखण्यासाठी आपल्याला मेन ऑक्झिलरी वर्ब असते शाल किंवा विल आणि त्यासोबत क्रियापदाचं मूळ रूप येते। तर ज्या ठिकाणी शाल विल नाही आणि क्रियापदाचं मूळ रूप नाही हे वाक्य ओळखा। तर सिंपल फ्युचर टेन्समध्ये नसलेलं वाक्य आहे इफ युअर विल इज स्ट्रॉंग यू मे फाइंड सोल्युशन। वाक्य क्रमांक 20, खाली दिलेल्या वाक्यांमध्ये एक वाक्य थोडं ग्रॅमॅटिकली रॉंग लिहिलेलं आहे, तर ते ग्रॅमॅटिकली चुकीचं वाक्य कोणतं हे आपल्याला ओळखायचं आहे। वाक्य या ठिकाणी दिलेलं आहे, ही इज लुझिंग सम ऑफ हिज क्लोज फ्रेंड्स, ही हॅज लॉस्ट मेनी फ्रेंड्स, ही हॅव लॉस्ट हिज फ्रेंड्स, ही वॉज लुझिंग हिज फ्रेंड्स ग्रॅज्युअली। तर या ठिकाणी आपल्याला इज ॲम आर वॉज वेअर क्रियापदाचं मूळ रूप किंवा त्याला आय एन जी यावर लक्ष द्यावं लागेल। तर हे वाक्य आहे ही हॅव लॉस्ट, तर ही समोर हॅव येत नसतं, ही समोर हॅच पाहिजे होतं, तर हे आहे ग्रॅमॅटिकली रॉंग। वाक्य क्रमांक 21,
या ठिकाणी आपल्याला एक वाक्य दिलेले आहे चिल्ड्रेन गोज टू स्कूल, तर हे वाक्य चुकीचं आहे, ते आपल्याला करेक्ट करायचं आहे। तर याचं करेक्ट फॉर्म खालीलपैकी कोणतं? अ चाइल्ड गोज, चिल्ड्रेन गो, चिल्ड्रेन शुड गो, चिल्ड्रेन डू नॉट गो। तर आपल्याला ग्रॅमॅटिकली यापैकी कोणतं वाक्य आहे की ते परफेक्ट आहे आणि चिल्ड्रेन गोज हे चुकीचं आहे, ओळखा। तर ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स आहे चिल्ड्रेन गो टू स्कूल। चिल्ड्रेन अनेक वचनी सब्जेक्ट आहे आणि त्यामुळे त्याच्यासमोर येणारं व्हर्ब हे गो पाहिजे, मूळ रूपात पाहिजे। चिल्ड्रेन गोज असं होत नाही, चिल्ड्रेन गो। आता आपल्याला या ठिकाणी एक वाक्य दिलेलं आहे राजू संत्रे खात होता, म्हणजे राजू संत्रे खा रहा था। तर याला ट्रान्सलेट करायचं आहे इंग्लिशमध्ये, तर खाली त्याचं ट्रान्सलेशन दिलेलं आहे, त्यापैकी आपल्याला पाहायचं आहे की राजू संत्रे खात होता, राजू संत्रे खा रहा था। तर भूतकाळातील वाक्य आहे, पास्ट टेन्स मधलं प्रोग्रेसिव्ह सेंटेन्स आहे। तर आंसर आहे राजू वॉज ईटिंग ऑरेंजेस, ऑरेंजेस संत्रे अनेकवचन। वाक्य क्रमांक 23 मध्ये सुद्धा आपल्याला मुले मैदानावर खेळतात किंवा बच्चे मैदान पे खेळते हे याला इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट करायचं आहे। खेळतात खेळते हे, तर हा आहे प्रेझेंट टेन्स। पण त्या प्रेझेंट टेन्समधला सुद्धा कोणता उपप्रकार आहे, सिंपल प्रेझेंट आहे की प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह, प्रेझेंट परफेक्ट आहे की प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस आहे, तर यापैकी आपल्याला शोधायचं आहे। खेळते हे म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, शोधा आता वाक्य। तर याचे आन्सर आहे द चिल्ड्रेन प्ले ऑन द ग्राउंड, चिल्ड्रेन थर्ड पर्सन प्ल्युरल, त्यासमोर येणारं व्हर्ब प्ले। वाक्य क्रमांक 24 व पण त्याच प्रकारचं आहे गाडी स्टेशनवर आली असेल, गाडी स्टेशन पे आ चुकी होंगी। तर आता हे वाक्य आपल्याला ओळखायचं आहे की नेमकं हे प्रेझेंट टेन्समध्ये आहे, पास्ट टेन्समध्ये आहे की फ्युचरमध्ये आहे, आणि ज्या टेन्समध्ये असेल त्यापैकी कोणत्या प्रकारामध्ये असेल, म्हणजे सिम्पल किंवा प्रोग्रेसिव्ह टेन्समध्ये की परफेक्ट टेन्समध्ये किंवा परफेक्ट प्रोग्रेसिव्ह यापैकी कोणतं। तर आली असेल, आ चुकी होंगी म्हणजे काय। तर आन्सर आहे द ट्रेन विल हॅव अरायव्ह, विल हॅव भविष्य काळामध्ये परफेक्ट टेन्स आहे, गाडी आली असेल। वाक्य क्रमांक 25 हे शेवटचं आहे, आपल्याला खाली दिलेल्या ज्या जोड्या आहेत ज्यामध्ये दोन दोन वाक्य आपल्याला दिसतात, तर त्यापैकी कोणतं वाक्य, कोणती जोडी चुकीची आहे, चुकीचं स्ट्रक्चर त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते। तर चुकीचं स्ट्रक्चर आहे ही प्ले, कारण हे पाहिजे ही प्लेज आणि वी आर ईट असं होत नाही। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मॉरल इंग्लिश गुरु या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, या व्हिडिओला लाईक करा। थँक्स अ लॉट फॉर वॉचिंग मॉरल इंग्लिश गुरु। थँक्यू।